नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पाठ आपण गेल्या दोन भागात अभ्यासलेला आहे आशा करते की तुम्ही टेक्स्टबुक मध्ये हा पाठ व्यवस्थित वाचला असेल पाठ्यपुस्तकात तुमचा पाठाचं तुम्ही विवेचन केलंच असेल कारण मी तुम्हाला सांगितलं होतं जे शब्दार्थ आपण अगोदरच अभ्यासलेले आहेत ते तुम्ही तिथे तुमच्या पाठ्यपुस्तकात जिथे तो शब्द आहे तिथेच तुम्ही लिहायचे हे मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही ते केलं असेल अशीच आशा करते आणि आता आपण पाठाचा थोडासा अल्प परिचय घेऊन पुढील आपण शब्दार्थ आणि वाक्प्रचार आणि प्रश्न उत्तर आज पाहणार आहोत हे सुद्धा आपण आता दोन भागात पाहणार आहोत म्हणजे पहिल्या भागात मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सांगणार आहे आणि नंतरच्या भागात तुम्हाला ती प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत ती कशी लिहायची का, काय करायचं ते मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे पण आजच्या भागामध्ये आपण प्रश्न आणि त्याची उत्तरं दोन्ही पाहणार आहोत ओके चला तर मग सुरुवात करूया आजच्या या प्रश्न उत्तराच्या भागातून भाग पहिला आणि मग आपण पाहणार आहोत भाग दुसरा चला जाऊया या पहिल्या भागाकडे तत्पूर्वी आपण या पाठाचा अल्पशहा परिचय पाहूया कारण तुम्ही हा पाठ वाचलेलाच आहे पण एक प्रस्तावना जेव्हा तुम्हाला लिहायला लागेल त्यावेळेला तुम्ही तुम्ही काही वाक्य घेऊन ती प्रस्तावना लिहू शकता आणि म्हणून अल्प असा परिचय मी तुम्हाला देत आहे पाठाचा परिचय किंवा तुम्ही प्रस्तावना अशा प्रकारे थोडक्यात करू शकता म्हणजे ह्याच्यातली काही वाक्यच घ्यायची तेवढं सगळं लिहिण्याची गरज नाही ओके तंत्रज्ञानाच्या तंत्रज्ञानातून आपल्या पृथ्वीला प्रदूषणापासून कसे वाचवायचे याची शिकवण देणारी एक विज्ञान कथा अभिषेक चा आते भाऊ सुमित यांनी फुटप्रिंट्स नावाचे नवीन ऍप सर्वांना दाखवले व त्याद्वारे सर्वांना विचार प्रवृत्त करायला लावले भौतिक सुखसोयींमुळे आपण नकळत प्रदूषणात भर घालतो व भविष्यकालीन भीतीदायक वातावरण निर्माण करतो याचे भान देणारी ही कथा आहे धरणीला ग्लोबल वॉर्मिंग मधून वाचवण्यासाठी वैयक्तिक वाहनांचा उपयोग टाळावा व आपली जीवनशैली बदलावी असा संदेश ही कथा देते अतिशय सुंदर म्हणजे असं थोडक्यात आणि पूर्णतः पाठाचा परिचय या सर्व शब्दात आलेला आपल्याला दिसून येतो की अशा प्रकारे तुम्ही काय करायचंय तर अल्प असा परिचय जेव्हा तुम्ही प्रस्तावना लिहिता स्वमत जेव्हा येतं त्यावेळेला थोडक्यात तुम्हाला प्रस्तावना दोन तीन एक दोन ओळीमध्ये प्रस्तावना लिहावी लागते त्यावेळेला तुम्ही हे तिथे लिहू शकता म्हणजे ह्यातली काही वाक्य जे आहे तुम्ही लिहू शकता ओके आणि म्हणून हा अल्पसा परिचय मी तुम्हाला इथे दिलेला आहे ओके चला जाऊया पुढे काही मराठी जे संकल्पना तिकडे आलेल्या आहेत मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं ज्यावेळेला पाठ आपला पूर्ण झाला त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं की अ या पाठामध्ये खूप इंग्रजी शब्द आलेले आहेत आणि त्या इंग्रजी शब्दांचा तुम्ही मराठीमध्ये प्रतिशब्द शोधायचा आहे आय होप तुम्ही ते केलं असणारच आणि तुमच्या नोटबुक मध्ये मी तुम्हाला लिहायला सांगितलं होतं की जेवढे जेवढे तुम्हाला मराठी शब्द आहेत सॉरी इंग्रजी शब्द आहेत त्याला मराठी प्रतिशब्द जर मिळाले तर तुम्ही ते लिहायचे आहेत ओके त्यातलेच आपण काही जे आहोत इथे पाहणार आहोत जे इंग्रजी शब्द आहेत आणि त्या ता संकल्पनाचे मराठी अर्थ काय आहेत ते आपण इथे पाहणार आहोत मला सांगण्याचा उद्देश हाच असा आहे की मराठीमध्ये आपण आज मराठी जे आहे हे पूर्णतः मराठी बोलतच नाही एका वाक्यामध्ये एकतरी इंग्रजी शब्द आपला येतोच असतो आणि म्हणून मराठी जे आहे हे पूर्णतः व्यवस्थित बोलता यावं म्हणून मी एक छोटासा प्रयत्न म्हणून तुम्हाला इंग्रजी शब्दांचे प्रतिशब्द लिहिण्यास सांगितले होते ओके तर आता तुम्ही ते लिहिले असतीलच पण एक थोडश्या अजून एक माहिती काही काना मिळाली नसतील तर त्याची थोडीशी एक माहिती मी तुम्हाला इथे देते आणि ते संकल्पनाचे मराठी अर्थ आता आपण पाहूया फुटप्रिंट्स म्हणजे पाऊलांचे ठसे किंवा पाऊल चिन्हे पाऊल खुणा असं सुद्धा सांगू शकतो किचन म्हणजे स्वयंपाकाची खोली सिंक म्हणजे धुण्यासाठीचे बेसिन आय आय टी म्हणजे भारतीय तंत्रज्ञान संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो त्या आय आय चा फुल फॉर्म आहे हा ओके लॅपटॉप म्हणजे अ लॅपटॉप त्याला मराठी प्रतिशब्द आपण सांगू शकत नाही कारण आजकाल काही का शब्द असे आलेले आहेत की त्याला मराठी प्रतिशब्द कशा शोधायचा हो किंवा काही का गोष्टी ज्या आहेत या इंग्रजीमध्ये भाषेमध्ये तशाच्या तशा सुद्धा मराठीमध्ये आत्मसात केलेल्या आहेत आणि त्यातलाच एक लॅपटॉप हा शब्द तुम्ही सांगू शकाल प्रोजेक्ट ज्याला प्रकल्प असं म्हणतो ऍप म्हणजे एक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणता पण हे ऍप हा शब्द सुद्धा इंग्रजीत कसा मराठीमध्ये आलेला आहे टेक्नोसावी म्हणजे तंत्रज्ञानाच्या आहारी केलेले स्मार्टफोन आता हा स्मार्ट फोन म्हणजे सुद्धा तुम्ही आता भ्रमणध्वनी म्हणून आपण मोबाईल म्हणतो पण आता हा स्मार्टफोन म्हणजे जो आता नवीन टेक्नॉलॉजीचा आलेला हा स्मार्टफोन ओके अँड्रॉइड मोबाईल म्हणजे आता तेच भ्रमणध्वनी पण अँड्रॉइड जो हाँ हाँ आहे हा वेगळा असतो आणि तुम्ही ऍपल फोन म्हणता तो वेगळा असतो तर हा म्हणून काही प्रतिशब्द जे आहेत हे तसेच्या तसे मराठीमध्ये ऍक्सेप्ट केलेले आहेत आता तुम्ही म्हणाल की ह्याला प्रतिशब्द नाही आहे मग आम्ही मराठीमध्ये असेच शब्द, असे शब्द वापरायचे का हो चालेल ओके okay? आता काही लॅपटॉप किंवा ऍप हे अँड्रॉइड स्मार्टफोन हे शब्दांना आपण मराठी प्रतिशब्द पाहिले नाही आहेत ओके okay? मग जेव्हा तुम्ही उत्तर लिहिता तुम्ही तेव्हा हेच शब्द वापरले तरी चालणार आहेत ओके लक्षात घ्यायचंय म्हणजे हे शब्द आपण तसेच्या तसे मराठीमध्ये ऑफ कोर्स तुम्ही ते इंग्रजी आ, स्मार्ट फोन लिहिताना एस एम एमार्ट पीएचओ फोन लिहायचं नाहीये जसं इकडे लिहिलेलं आहे सर सर म मला लावलेला अशा प्रकारे लिहायचं म्हणजे देवनागरी लिपीमध्ये तुम्ही इंग्रजी शब्द लिहू शकता ओके इंग्रजीमध्ये इंग्रजी शब्द लिहायचा नाही ओके मग ह्या शब्दांना जेव्हा मराठी प्रतिशब्द नसतो फक्त जे खरोखरच मराठी प्रतिशब्द नाहीत याचसाठी मी सांगते हा नाहीतर तुम्ही सगळे इंग्रजी मध्ये आठवलं म्हणून तुम्ही देवनागरीमध्ये इंग्रजी शब्द लिहाल तसं चालणार नाही हे या धड्यापुरता मर्यादित आहे ओके लक्षात घ्यायचंय हे या धड्यापुरता मर्यादित आहे की या पाठासाठी काही शब्द इंग्रजीतले तसेच्या तसे, तसे लिहिणं देवनागरीमध्ये मराठीमध्ये गरजेचं आहे ओके त्यामुळे हे शब्द तुम्ही आज असेच इंग्रजी शब्द मराठी देवनागरीमध्ये उत्तरांमध्ये वापरू शकता ओके चला मग जाऊ पुढे बटन म्हणजे कळ स्क्रीन म्हणजे पडदा सिल्वर फुटप्रिंट्स म्हणजे चंदेरी पाऊल ठसे मोस्ट क्लीन फुट फुटप्रिंट्स म्हणजे अति स्वच्छ पाऊल ठसे डेटा म्हणजे माहिती कार म्हणजे मोटार ऑफिस म्हणजे कार्यालय स्टेट ड्राईव्ह आता हा स्ट्रेट ड्राईव्ह तुम्हाला सांगायची गरज नाही कारण तुम्ही क्रिकेट पाहता हा खेळ भारतीयांमध्ये खूप सुप्रसिद्ध आहे त्यामुळे स्ट्रेट ड्राईव्ह काय हे तुम्हाला सांगायची गरज नाही तरी सुद्धा एक मराठीमध्ये त्याचा अर्थ असा आहे की क्रिकेट मधील फलंदाजाने समोरच्या बाजूला मारलेला फटका ओके म्हणजे समोर असा जोरदार फटका मारून जो म्हणजे चेंडू टोलावला जातो त्याला स्ट्रेट ड्राईव्ह असं म्हटलं जातं यू डर्टीएस्ट प्रिंट्स म्हणजे तुमचे सर्वात घाणेरडे पाऊल ठसे आहेत असा त्याचा अर्थ आहे ओके परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स म्हणजे अगदी काळे पाऊल ठसे व्हर्च्युअल म्हणजे वरवरचा बोल घेवड्या मामुली अशा साध्या सुध्या गोष्टी त्याला व्हर्च्युअल असं म्हटलेलं आहे कार्बन म्हणजे कार्बनचा कार्बकण म्हणजे ज्याला आपण कार्बन डायऑक्साइडचे कार्ब जे स्मॉल पार्टिकल्स म्हणतो ते कार्बन कार्बन प्रिंट्स म्हणजे कर्ब कणांचे ठसे कार्बन डायऑक्साइड म्हणजे कर्ब द्रव प्रणील वायू कर्ब द्रवी प्रणील वायू म्हणजे आता तुम्ही म्हणाल एवढा काही गरज नाहीये तुम्ही कार्बन डायऑक्साईड लिहिलं तरी चालणार आहे ओके त्यामुळे एक शब्द माहितीत असावा म्हणून हा शब्द इथे दिलेला आहे ओके ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक पर्यावरण उष्णता कॉलेज म्हणजे महाविद्यालय बस स्टॉप म्हणजे बस थांबा बाईकला किक म्हणजे मोटारसायकल जेव्हा ज्याला फटफटी म्हणतो सुरू होण्यासाठी मारलेली पायाने मारलेला धक्का त्याला किक असं म्हटलं जातं मॉर्निंग वॉक म्हणजे प्रभात फेरी पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे सार्वजनिक वाहन व्यवस्था इज मस्ट म्हणजे सक्तीचे ओके तर हे काही असे मरा इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द आपण इथे पाहिलेले आहेत त्याचप्रकारे काही टिपा आणि वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ सुद्धा आपण आता पाहणार आहोत ओके okay, काही अशा गोष्टी या पाठ्यामध्ये आलेल्या आहेत की त्या थोड्या संकल्पना थोड्याशा सविस्तर पाहायला गरजेचं आहे त्यातलं पहिलं म्हणजे आतेभाऊ आता हे तुम्हाला नातं सांगायची गरज नाही मी आणि तुम्हाला पाठ जेव्हा मी सांगितला समजावून तेव्हा तुम्हाला ही नाती सांगितली होती तरी सुद्धा मी सांगते तुम्हाला आते भाऊ म्हणजे वडिलांच्या बहिणीचा मुलगा कानपूर म्हणजे उत्तर प्रदेशातील एक शहर म्हणजे तो आय आय टी कानपूरला शिकत होता ना तर कानपूर जे आहे हे उत्तर प्रदेशात आहे टाच म्हणजे मा, पावलांच्या मागच्या बाजूचा टणक घोटा ओके ज्याला आपण तुम्ही हिल्स म्हणता ती म्हणजे टाच तळवा म्हणजे पावलाच्या मध्यभागातला नाजूक अवयव ओके कवटी म्हणजे डोक्यावरील टणक कवच ज्याला स्कल असं म्हणतात लिंबोणी म्हणजे लिंबोणीचे झाड लिंबाच्या जातीतील एका झाडाचे प्रकारचे जाड झाड जे आहे त्याला लिंबोणी म्हटलं जातं पायपुसणी म्हणजे पाय पुसण्यासाठी अंथरलेल्या गालीच्याचा चौकोनी तुकडा आता पायपुसणी तुम्हाला माहिती असेल आपण डोअरमॅट वगैरे टाकतो त्यामुळे ते त्याच प्रकारची डोरमॅट म्हणजे पायपुसणी जीवनशैली म्हणजे आयुष्य जगण्याची पद्धत ज्याला तुम्ही लाईफस्टाईल असं म्हणता ती जीवनशैली शास्त्रीय सत्य म्हणजे संशोधनातून काढलेला निष्कर्ष असं त्याला सायंटिफिक ट्रुथ ज्याला आपण म्हणतो किंवा फॅक्ट म्हणतो ते शास्त्रीय सत्य असं काही शब्द जे आहेत हे आपल्याला इंग्रजीमध्ये कळतात आणि मग मराठीमध्ये कळायला थोडासा त्रास होतो किंवा समजत नाही तर हे अशाच प्रकारचे काही शब्द या पाठामध्ये आलेले आहेत आणि ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके आता आपण जाऊया वाक्प्रचार आणि त्याच्या अर्थांकडे मोर्चा वळवणे म्हणजे विशिष्ट काम करण्यासाठी जाणे म्हणजे काय भावना आवरणे शांत होणे स्वतःशी पुटपुटणे म्हणजे तोंडातल्या तोंडात, तोंडात बोलणे मळमळ व्यक्त करणे म्हणजे मनात साठवलेली नाराजी व्यक्त करणे चेहरा पडणे म्हणजे शरम वाटणे गडबडून जाणे म्हणजे धांदल उडणे ओके हे झाले वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ सांगायचं सा कसं तर हे उद्देश असाच की वाक्प्रचार आणि अर्थ सांगायला तुम्हाला एक प्रश्न तुमच्या व्याकरण विभागामध्ये येतो आणि त्याच्यासाठी हे तुमच्या प्रयोजन आहे असं समजायचं ओके चला जाऊया पुढे आपण आ आवासून पाहणे म्हणजे आश्चर्याने पाहणे कुस्ती जोडणे आपले म्हणणे मांडणे ये जा करणे म्हणजे इकडून तिकडे जाणे न पटणे म्हणजे मान्य नसणे वाव नसणे म्हणजे संधी नसणे सोय नसणे हातभार लावणे म्हणजे मदत करणे तापाने फणफणणे म्हणजे खूप ताप येणे भाराऊन जाणे म्हणजे प्रभाव पडणे कमीपणाचे वाटणे हीन दर्जाचे वाटणे भरभरून बोलणे खूप मनातले सांगणे भास होणे म्हणजे भ्रम होणे चाहूल लागणे ओके हे जे आहेत हे वाकप्रचार आणि त्याचे अर्थ हो जे या पाठामध्ये आलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे काही कशाचे काही अजून तुमच्या मध्ये सुद्धा असतील त्यामुळे तुम्ही ते लिहून ठेवून किंवा स्क्रीनशॉट काढून किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेतले तरी ते चालणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा नंतर उपयोग होणार आहे चला तर मग आता सुरुवात करूया आपण आपल्या पाठ्यपुस्तकाच्या परिच्छेदाकडून आणि हा परिच्छेद तुमच्या पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक तेवीस वर आहे म्हणजे अगदी सुरुवातीचा तुमचा परिच्छेद म्हणजे अभिषेक न दार उघडलं पासून हा परिच्छेद ते स्मार्ट फोन काढला इथपर्यंत तो परिच्छेद आहे आणि त्याची आकलन कृती तुमच्या समोर आहे आकलन कृती एक मध्ये पहा गद्य उत्तराच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा त्याच्यामध्ये आकृती पूर्ण करा इथे दिलेला आहे उतऱ्यात हजर असलेल्या व्यक्ती त्याच उत्तर दुसऱ्या प्रश्नातच आहे त्यामुळे तुम्हाला पटकन ते उत्तर मिळणार आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये त्या व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्य तुम्हाला सांगायची आहेत त्याच्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये आकृती पूर्ण करताना रेखा मावशींच्या पावलांची वैशिष्ट्ये पावडे काकांच्या पावलांची वैशिष्ट्ये आणि मराठीत प्रचलित अर्थ तुम्हाला इथे त्या शब्दांचे लिहायचे आहेत ओके okay, चला तुम्हाला मी वेळ देते अर्ध्या मिनिटाची कारण तुम्हाला जास्त वेळ लागणार नाहीये तो आता पटकन होणार आहे त्यामुळे तुम्ही ती सुरुवात करायची आहे तुमची वेळ सुरू होते वेळ संपलेली आहे आणि आशा करते की तुमची उत्तरं लिहून झाली असणारच ओके बघूया आपण उत्तरं तपासून पाहूया पटकन तुमची उत्तरं तपासून पहा तुम्हाला मी वेळ देते अर्धा मिनिटाचा त्या वेळेत तुमची उत्तरं तपासून पाहिजे आहेत आशा करते तुमची उत्तर तपासून झाली असतील नसतील झाली ते व्हिडिओ पोस्ट करा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग ती तुम्ही उत्तर लिहू शकता ओके चला जाऊया आपण पुढच्या स्लाइड कडे आणि पुढच्या आकलन कृतीकडे आकलन कृती क्रमांक दोन तुमच्या समोर आहे कारणे लिहा चौकटी पूर्ण करा आणि नाते संबंध लिहा आणि साखळी पूर्ण करा असे चार प्रश्न आकलन कृतीचे तुमच्या समोर आहेत त्याची उत्तरं तुम्ही पटापट पत लिहायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला मी पूर्ण एक मिनिट देत आहे आणि ती उत्तरं तुम्ही पटापट पत तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत ऑफकोर्स तुम्हाला त्याची उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे पण एक तुम्हाला कितपत कळलंय की तुम्हाला कितपत जमू शकतं किंवा तुम्हाला कितपत आन्सर्स येऊ शकतात यासाठी एक क्विक अशी टेस्ट आपण तुम्ही सांगू शकता आणि त्यामुळे ही तुम्हाला देत आहे मी वेळ देते मी तुम्हाला एका मिनिटाचा एका मिनिटात तुम्ही किती उत्तरं लिहू शकता ते तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला तुमचा स्पीड सुद्धा कळणार आहे की मी किती फास्ट लिहू शकतो किंवा लिहू शकते ओके चला आपण वेळ सुरू करूया आणि तुम्ही ती उत्तरं लिहायची आपली एक मिनिटाची वेळ संपलेली आहे आणि आता आपण पाहणार आहोत या प्रश्नांची उत्तरे ही उत्तरं तुमच्या समोर आहेत पटकन वाचून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट करा किंवा व्हिडिओ पॉज करून ती पाहून घ्या तुम्हाला मात्र मी फक्त देणार आहे एक मिनिट तुमची वेळ सुरू होते आणि ती तुम्ही पाहून घ्यायची वेळ संपलेली आहे तुम्हाला घाई होत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता किंवा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे पण आता आपण जाऊया पुढच्या कृतीकडे पुढची कृती आहे स्वमत अभिव्यक्ती म्हणजे तुम्हाला स्वमत अर्थात मी पुन्हा सांगते हे आहे नमुना उत्तर ओके प्रश्न असा आहे अभिषेकच्या बाबांना टेक्नॉलॉजी बद्दल असलेली अनाठाई बद्दल तुमचे मत लिहा अर्थात पुन्हा एकदा तुमचे मत लिहा तुमचे मत इकडे मांडायचं आहे त्यामुळे हे एक नमुना उत्तर मी तुम्हाला इथे दिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते अभिषेकच्या बाबांच्या मते नवीन तरुण पिढी ही टेक्नोसावी आहे त्यामुळे कशाचेही ऍप बनवले जाते सगळ्यात भारी ऍप माणसाचा मेंदू आहे असे त्यांचे म्हणणे आहे म्हणून त्यांना टेक्नॉलॉजी बद्दल अनाठाई मळमळ होती आजच्या पिढीने टेक्नोसावी म्हणजे तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊ नये हे अभिषेकच्या बाबांचे मत बरोबर आहे परंतु टेक्नॉलॉजीमुळे जर माणसांना अतिरिक्त माहिती व ज्ञान मिळत असेल तर ते ग्रहण करणे गरजेचे आहे असे मला वाटते ज्ञान सुलभ व तातडीने मिळवण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे शिवाय तंत्रज्ञानातून मोलाची शिकवण मिळत असेल तर टेक्नॉलॉजी हे माणसाला मिळालेले आधुनिक वरदान आहे असे म्हटले पाहिजे अगदी समर्पक असं उत्तर आहे की अभिषेकच्या बाबांना टेक्नॉलॉजी बद्दल अगदी असं अनाठायी मळमळ होती त्यांना आवडत नव्हतं पण ही टेक्नॉलॉजी किंवा हे विज्ञान जर माणसाला पुढे नेत असेल तर ते नक्कीच चांगलं आहे असं इकडे मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ऑफकोर्स हे माझं मत आहे आणि माझं नमुना उत्तर आहे त्यामुळे तुमचं मत काही वेगळं असण्याची शक्यता आहे ते तुम्ही तिथे मांडायचं आहे तुम्ही अजूनही त्याच्यामध्ये काही ऍडिशन करू शकता की मला असं वाटतं की खरोखरच आजचा युगच तंत्रज्ञानाचं आहे आणि ह्या तंत्रज्ञानामुळेच माणसाने अति अजब अजाब अशी प्रगती केलेली आहे आज देश जो आहे हा मंगळावर चंद्रावर जाऊन पोचून येऊन परत येऊन परत सुद्धा आलेला आहे आणि तिथलं वातावरण त्याचा अभ्यास करणं सुद्धा या टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेलं आहे आणि त्यामुळेच टेक्नॉलॉजी बद्दल असलेली मळमळ अभिषेकला बाबांना असणं साहजिकच होत कारण त्या, त्या काळात तशी टेक्नॉलॉजी नव्हती आणि त्यामुळे सगळी कामं त्यांना व्यक्तिशहा करायला ला लागत होती आणि त्यामुळे आजचा युग आणि त्या युगामध्ये त्यांना कदाचित फरक वाटत असेल आणि म्हणून त्यांना ती मळमळ होती असं तुम्ही सांगू शकता मी बऱ्यापैकी उत्तर तुम्हाला सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे असं उत्तर असलं तरी ते समर्पकच आहे ओके चला जाऊया आपण पुढे पुढच्या आपल्या परिच्छेदाकडे तुमच्या टेक्स्टबुकच्या तुमचा दुसरा परिच्छेद आहे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक तेवीस ते पंचवीस ते पंच वर सुरुवात करू रेखा ते स्ट्रेट ड्राईव्ह लगावला इथपर्यंत तो पॅरेग्राफ आहे आणि त्या पॅरेग्राफवर आधारित ही आकलन कृती तुमच्या समोर आहे ती तुम्ही सोडवायची आहे तुम्हाला देते मी पूर्ण एक मिनिट तुमची वेळ जरी संपलेली आहे ती उत्तर बघताना तुम्हाला बरोबर त्याची उत्तरं मिळणार आहेत आपण पाहूया त्याची उत्तरं काय त्याची उत्तरं तुमच्या समोर आहेत तुम्ही ती पाहायची आहेत मी तुम्हाला वेळ देते पण तुम्ही तो पॉज करून सुद्धा पाहू शकता वेळ संपलेली आहे तरी सुद्धा तुम्हाला जर घाई होत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते पाहू शकता आपण जाऊया पुढील आकलन कृतीकडे दुसरी आकलन कृती तुमच्या समोर आहे शब्दचाल पूर्ण करा आणि चौकटी पूर्ण करा यासाठी तुम्हाला देते मी एक मिनिट आणि त्यामध्ये तुम्ही त्याची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे यातनं तुम्हाला कळणार आहे की तुम्ही किती क्विक आहात किंवा तुम्हाला लेसन स्वतःहून किती कळलेलं आहे ओके okay? त्यामुळे तुम्हाला मी पूर्ण एक मिनिट देणार आहे त्यामध्ये तुम्ही या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत वेळ संपलेली आहे पाहूया आपण या प्रश्नांची उत्तरं काय आहेत ती उत्तरं तुमच्या समोर आहेत मी वेळ जरी देत असेल तरी तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती लिहून घेऊ शकता वेळ जरी संपलेली आहे तरी तुम्ही ती उत्तर व्हिडिओ पॉज करा नाहीतर काढून घ्या ओके आपण जाऊया पुढे स्वमत अभिव्यक्ती तुम्हाला दिलेली आहे आणि प्रश्न असा आहे प्रिंट ऍप बद्दलचे तुमचे मत सांगा आता हा फुटप्रिंट ऍट ऍप काय आहे तो आपण सुमितने जसा सांगितला त्याप्रमाणे तुम्ही अभ्यासलेला आहे पाठामध्ये काय आहे ह्याची कल्पना तुम्हाला आहे आता हे नमुना उत्तर मी तुमच्यासाठी सांगत आहे त्याबद्दलचे तुमचं मत काही वेगळं असण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचं मत इथे मांडायचंच आहे पण एक नमुना उत्तर कशा प्रकारे असावं ते मी तुम्हाला सांगते आजचे युग हे यंत्रयुग आहे आधुनिक तंत्रज्ञान वापरणे हे मानवी समाजाला अटळ आहे मानवी सेवेसाठी तंत्रज्ञानाने वेगवेगळे ऍप शोधून काढली आहेत पर्यावरण आपण किती प्रदूषित करतो व ते कसे निकोप ठेवावे यासाठी फूट प्रिंट कार्यरत आहे वायू प्रदूषण ही आजची फार मोठी समस्या आहे नवे ती आपत्तीच आहे वायू प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात आले आहे वायू प्रदूषण होऊ नये म्हणून आपण स्वत किती काळजी घ्यावी हे लक्षात येण्यासाठी फुटप्रिंट्स ऍप सा उपयोग करणे श्रेयस्कर आहे ठिकाण जवळ असेल तर चालत जाणे सोयीस्कर ठरावे वायू प्रदूषित करणारी वाहने टाळावीत व शक्यतो हवेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करावा अशी शिकवण आपल्याला हे फुटप्रिंट्स ॲप देते म्हणजे हे फुटप्रिंट आपल्याला सांगते की आपण ही पृथ्वी किती घाण करतोय आपण हे वातावरण किती प्रदूषित करतोय आणि ह्या आपल्या वागण्यामुळे या, आप या, या धरतीला किती त्रास होतोय हे सांगण्याचा सा प्रयत्न हा ही फुटप्रिंट आपल्याला करते आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याची जाणीव होते की आपण खरोखरच या पृथ्वीला धोक्यात घालतोय हे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट किंवा आजपर्यंत झालेले हे अनेक अनोख अनेको आजार हे कोणामुळे तयार झालेले तर हे आपण मानवामुळे तयार झालेले आहे आपल्या सवयीच आपल्याला घातक ठरतायत आणि आपण काय करतोय फक्त ही पृथ्वी प्रदूषणाच्या खाईमध्ये ढकलतोय ओके okay? आणि तेच हे ऍप आप आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून आपण हे कतपत थांबवू शकतो किंवा आपण ह्याच्याबद्दल कितपत पृथ्वीला वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो ह्याची जाणीव करून देणार हे ऍप आहे आणि ती शिकवण ह्या आप द्वारे आपल्याला मिळते आहे असं काहीच उत्तर तुम्ही तुमचं स्वतःच सुद्धा लिहू शकता ओके okay? तर अशा प्रकारे आपण आता इथे थांबणार आहोत आता आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये ते म्हणजे काही अजून प्रश्नांची उत्तर मला द्यायची राहिलेली आहेत ती मी तुम्हाला देणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रश्न सोडवण्यास देणार आहे ओके लागलंच तर आपण तिसऱ्या भागामध्ये सुद्धा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण ह्या तुम्हाला, तुम्हाला जे नवीन वर्कबुक दिलेलं आहे त्याच्यामध्ये जरा जास्तच एक्सरसाइज तुम्हाला आहेत आणि त्या तुम्हाला सोडवायला सुलभ हवा म्हणून आपण कदाचित तिसरा भाग सुद्धा करू शकतो दोन भागामध्ये झालंच तर झालंच तर वेल अँड गुड नाही झालं तर आपण तिसऱ्या भागात सुद्धा प्रश्नांची उत्तरं किंवा प्रश्न सोडवणं हे पाहू शकतो ओके तर आता थांबूया मात्र भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद जरी सांगायची वेळ आली असेल तरी तुम्ही आता जे आपण प्रश्न उत्तर पाहिली त्यावरती एकदा वाचन करा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःच उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा आपण तुमच्या वर्कबुक मधले प्रश्न सोडवणारच आहोत पण तत्पूर्वी तुम्ही सुद्धा थोडासा प्रयत्न करायला हरकत नाही आणि तो प्रयत्न तुम्ही करणार आणि करालच अशी मी खात्री बाळगते आणि तुम्हाला सांगते धन्यवाद भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करा